वळसे पाटील, आपण असं विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या या परिसरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे सर्व तरुणांचे आयडॉल नामदार अजितदादा पवार साहेब यांची सभेच्या निमित्तानं उपस्थिती आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर दादा, आज तुम्ही पहिल्यांदा या मतदारसंघामध्ये, या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये, या भागामध्ये आलात. साधारणतः आंबेगाव तालुक्यामध्ये गोडेगाव, मंचर किंवा कारखान्याच्या निमित्तानं पारगाव या परिसरामध्ये आपल्या आतापर्यंत अनेक सभा, अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी झालेत. परंतु या लोणी धामणीच्या परिसरामध्ये आपण पहिल्यांदाच त्या ठिकाणी आलात. मी या परिसराच्या वतीनं, आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व पंचक्रोशीच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आजचे या निवडणुकीचे उमेदवार आदरणीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज वाढदिवस आहे. योगायोगाने त्यांचा ह्या वाढदिवसाच्या निमित्त, वाढदिवस हा प्रचाराच्या याच्यामध्ये आलेला आहे. मी या संपूर्ण मतदारसंघाच्या, संपूर्ण जनतेच्या वतीनं त्यांना देखील टाळ्यांच्या गजरामध्ये वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. दादा, या परिसरामध्ये आता रवींद्र करंजकेले यांनी सांगितलं, तुम्ही खरं तर या परिसराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक वेळा जिल्हा परिषद मध्ये, त्याचप्रमाणे साहेबांचा हा घरचा मतदारसंघ, जिल्हा परिषदच्या मतदारसंघानुसार जर आम्ही सांगितलं तर, आणि या मतदारसंघाच्या, या भागातल्या लोकांना अनेक मोठी मोठी पदं देऊन निश्चित त्या ठिकाणी सन्मानित करण्याचं काम आपण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आतापर्यंत केलेलं आहे. साहेबांना तर केलेलंच आहे, परंतु या जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून एकदा अध्यक्षपद आणि दोन वेळा उपाध्यक्षपद असं मोठी संधी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली. आणि ती जी जेव्हा जेव्हा ती संधी मिळाली, तेव्हा ज्यांना संधी मिळाली त्यांनी त्या संधीचं सोनं करत निश्चित आपल्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्याबद्दल आपली सर्व जनता हे त्या ठिकाणी समाधानी आहे. परंतु आता रवींद्र करंजकेले यांनी सांगितलं की म्हाळसाकांत योजना ही अनेक वर्षापासून त्या ठिकाणी या परिसराची मागणी, या परिसराचं त्या ठिकाणीचं स्वप्न हे त्या ठिकाणी राहिलेलं आहे. 2021 साली ज्या वेळेला या संपूर्ण परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक मीटिंग 30 ऑगस्ट 2021 साली याच गावच्या महादेव मंदिरात त्या ठिकाणी घेतली आणि या सगळ्या योजनेसंदर्भात त्या सगळ्यांशी चर्चा केली. त्याच्यानंतर या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही थोडं आमच्या पद्धतीनं काही थोडंफार सर्वेक्षण त्या ठिकाणी केलं आणि नंतर ते कच्चा असलेलं सर्वेक्षण नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून त्या राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री यांच्या समवेत मंत्रालय या ठिकाणी त्याच्या संदर्भातली एक मीटिंग झाली. त्यांनी याचा समावेश कुकडीच्या प्रकल्पामध्ये करण्याचे आदेश दिले आणि सर्वेक्षणासाठी देखील जवळपास 22 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्याच्यानंतर सरकारी सर्वेक्षण हे या योजनेचं त्या ठिकाणी झालं आणि सरकारी सर्वेक्षण झाल्याच्या नंतर त्याचं इस्टिमेट जे आता त्या ठिकाणी बनलेलं आहे, ते ही योजना जी आहे ती 3 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांनी बनवली आहे. एका टप्प्यामध्ये शिरदाळे आणि पाटदऱ्याच्या 660 हेक्टरला पाणी मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये खडकवाडी आणि दामणीच्या 750 हेक्टरला पाणी मिळणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये लोणी वडगाव पीर मांदळवाडीच्या 1450 हेक्टरला पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. योजना क्रमांक 1 इस्टिमेट अजून झालेलं नाही, पण योजना क्रमांक 2 जे इस्टिमेट आहे ते 28 कोटी 15 लाखाचं आहे आणि योजना क्रमांक 3 इस्टिमेट जे आहे ते 48 कोटी 21 लाखाचं त्या ठिकाणी इस्टिमेट हे त्या ठिकाणी झालेलं आहे. या सगळ्या परिसराची एकच मागणी आहे की आपण आताच आपला उल्लेख करताना करंजकेले यांनी सांगितलं की दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता ही आपली ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, त्याचा अनुभव घेण्यासाठी आमची ही जनता आतुर आहे. या योजनेच्या माध्यमातून या परिसराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपल्या हातून व्हावं ही मनापासूनची इच्छा आणि मनापासून या सगळ्यांच्या वतीनं ही मागणी मी या परिसरासाठी करतो. ही योजना जर पूर्ण झाली तर या 8 गावाच्या माध्यमातून ही जे काही 2000 हेक्टरला जे काही पाणी मिळणार आहे याच्या माध्यमातून या सगळ्या परिसरातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान त्या ठिकाणी उंचावणार आहे. आणि हे जीवनमान उंचावताना आज आंबेगाव तालुक्यामधल्या जवळपास 7 गाव पठार आणि ही 8 गावं सोडली तर बाकीच्या
85 गावामध्ये पाण्याचा कुठल्याही प्रकारचा अडचण त्या ठिकाणी नाही. आदिवासी भागात थोड्याफार प्रमाणामध्ये आहे, परंतु खालच्या भागामध्ये जर पाहिलं तर सातगाव पठाराची 7 आणि आपली 8 15 गावं सोडली तर पाण्याचा प्रॉब्लेम कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी नाही. क्षेत्र कमी असताना देखील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चांगलं काम करण्याचं, चांगली शेती करण्याचं काम आमचे सगळे बहादर शेतकरी या ठिकाणी आतापर्यंत करत आलेले आहेत. याही शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता झाली, संधी मिळाली, तर त्यांच्याही पेक्षा जास्त कर्तृत्व या शेतीमध्ये दाखवण्याची धमक या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आहे. आज इथल्या तरुणाला कामासाठी रोजगारासाठी बाहेर जावं लागतं. गावात जर आपण गेलो तर त्या ठिकाणी म्हातारी माणसं सोडून, ज्येष्ठ मंडळी सोडून त्या ठिकाणी जास्त कोणी काही भेटत नाही, कारण सगळे तरुण हे बाहेर कामाला त्या ठिकाणी जातात. तुम्हाला देखील आज या ठिकाणी आल्यानंतर 15-20 मिनिटं अर्धा तास त्या ठिकाणी थांबावं लागलं, त्याचं देखील कारण तेच आहे. कारण तरुणांचा जर ओघ असता तर निश्चित त्या ठिकाणी चारची सभा आहे, पावणेचारला मैदान भरलं असतं. ज्येष्ठ मंडळी आमची थोडीशी सगळं बाकीचं सगळं आवरून आणि या सगळ्या गोष्टी पाहून त्या ठिकाणी आली, त्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागलं. आणि ही परिस्थिती या परिसराची बदलायची असेल तर एकच त्याला मार्ग आहे, आणि तो म्हणजे माळसाकर पाणी पुरवठा योजना. माळसाकर ही योजना पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, आणि तसा शब्द या सगळ्या जनतेला त्या ठिकाणी द्यावा अशी मी या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला मनापासून विनंती करतो. आज या परिसरामध्ये तुम्ही सर्वजण आलात, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सभेला संबोधित